लाल मातीतली कुस्ती म्हणजे तर औरंगाबाद मधील जाहीर सभेसाठी रवाना होण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. हिंदू जननायक अशी स्वतःची नवी प्रतिमा रुजवतानाच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं देखील राज ठाकरेंनी दर्शन घेतलं. राज ठाकरेंना यातून नेमकं काय सांगायचंय पाहूयात झी 24 तासचा हा एक खास रिपोर्ट. हिंदू जननायक राज ठाकरे औरंगाबाद मध्ये दाखल. मंत्रोच्चारात हिंदुत्वाचा जयघोष, संभाजी राजांना वंदन. औरंगाबाद फते करण्यासाठी राज ठाकरेंची शिकस्त. पुण्यातल्या राजमहालाबाहेरचा हा शंखनाद. भगवी शाल देऊन केलेला राजतिलक. 100 पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आशीर्वाद आणि कारवरची ही पुष्पवृष्टी. औरंगाबादच्या हाय व्होल्टेज जाहीर सभेसाठी निघताना पुण्यात राज ठाकरेंवर करण्यात आलेला हा अभिषेक. हिंदू जननायक ही राज ठाकरेंची नवी प्रतिमा जनमानसावर बिंबवण्यासाठी मनसेनं आखलेली ही नवी भगवी प्रिंट. राज ठाकरेंच्या कट्टर हिंदुत्ववादी राजकारणाची नवी नांदी. अर्थात औरंगाबादकडे जाणाऱ्या या मार्गात स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या वडू बुद्रुक गावातल्या समाधीचंही राज ठाकरेंनी दर्शन घेतलं. आरती ओवाळून संभाजीराजांच्या समाधीचं विधिवत पूजन केलं. छत्रपती संभाजी महाराज की जय आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाधीजवळच असलेल्या संभाजीराजेंच्या पुतळ्यालाही त्यांनी वंदन केलं. औरंगाबादचं संभाजीनगर असं अधिकृत नामांतर होईल तेव्हा होईल, पण औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंनी दाखवलेला हा ट्रेलर पुढचा पिक्चर नेमका काय असेल याची झलक दाखवणारा होता. त्यामुळंच की काय हिंदुत्वाच्या नावावर देशविभाजनाचा कट आखला जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. हनुमान चालीसाच्या नावावर या देशामध्ये दंगे धोपे घडवून या देशाचं विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांच्याही शिवसेना लढते आहे. याबद्दल बाळासाहेब ठाकरे आमच्यावरती फुलं उधळत असतील. तर जात धर्माचा वापर करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका शरद पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केली आहे. पुन्हा एकदा या समाजाला मागे द्यायचा प्रयत्न सुरू केले. या सगळ्या शब्द या मागण्या या चर्चा यांनी तुमचा नेताजीचा खर्च सुटला. विद्यापीठ नामांतर चळवळीनंतर मराठवाड्यात सामाजिक दुही निर्माण झाली. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षानं केला. मराठवाड्याच्या याच जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणात आता राज ठाकरेंनी शड्डू ठोकलाय. मराठवाडा काबीज करण्यात ते किती प्रभावी ठरतात हे पाहणं लक्षणीय ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.